नमस्कार मंडळी, गावागडची टेस्टी या यूट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही, आज चालू जरा कोल्हापुरात आणि राजारामपुरीत का नाही, माझं जरा काम आहे म्हणून म्हटलं कारभार नेला। आज काय जेवण बिवण काय करून जायला नको, कारण कोल्हापुरात गेल्यावर मंडळी ठरलेलं असते आपलं तांबडा पांढरा खायचंच। म्हणूनच का नाही मंडळी कारभार नेला, म्हणलं हलकं फुलकं काहीतरी कर म्हणून कारभार आज बनवणार आहे। एकदम मस्तपैकी खमंग असं का नाही दही धापाटा असणार आहे, त्यामुळे तेवढंच खायचं आणि सोटायचं कोल्हापुरात आणि तिथंच काय असेल ते नाही ताव मारायचा आहे मंडळी। आज कोल्हापुरात जरा काम निघालं म्हणून तिकडं जाणार आहे बघा, आणि का नाही हे एवढंच आपलं नाश्ता करून जायचं आणि तिकडे गेल्यावर मस्तपैकी आता काही सांगत नाही सोडा, तर आता सुरुवात करूया लगेच रेसिपीला, नाहीतर मंडळी हे इथं सोडून मग जायला लागेल आपल्याला कोल्हापुरातच। चला सुरू करूयात या रेसिपीला, कारण चालते ना कारण मग चालू। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर आज आपण बनवणार आहोत दही धपाटा। तर दही धपाटा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूया। सर्वप्रथम इकडे घेतलेले आहे ज्वारीचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे गव्हाचं पीठ आणि इकडे आपण बेसन पीठ। आपण आहे ना ज्वारीचं पीठ किती घेतो त्याप्रमाणे आपल्याला निम्मा गव्हाचं पीठ घ्यायचं आणि गव्हाचं पीठ आपण किती घेतो ना तेवढं निम्मा आपल्याला हे बेसन पीठ घ्यायचं आहे। आणि इकडे बघा हिरव्या मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि इकडे देशी लसूण घेतलेले आहे। आणि इकडे बघा जिरे पावडर, धने पावडर, हळद आणि इकडे आपण थोडंसं आहे ना अर्धा चमचावर ओवा घेतलेला आहे। ओवा घातल्यामुळे ना पोट सुद्धा चांगलं असं राहते, साफ होते, त्यामुळे इथं थोडंसं मी ओवा सुद्धा घालणार आहे। इकडं आपण आहे ना कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, मीठ इकडं तेल सुद्धा घेतलेले आहे। तर हे बघा आता आपण इकडे कलबुता घेतलेले आहे, कलबुत्यात आहे ना आपण इकडं हिरव्या मिरची, कोथिंबीर, लसूण वगैरे आपल्याला ना सगळं बारीक करून घ्यायचं आहे। कोथिंबीर पण घालूया आणि यामध्ये आहे ना आपण इकडं ओवा घेतला होता ना ओवा सुद्धा घालूया, थोडंसं आपण आहे ना बारीक करून घ्यायचं आहे। आणि ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून आहे ना चांगलं असं आपण हे बारीक करून घेऊया। पूर्ण असं आपल्याला ना मिरची वगैरे बारीक करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आहे ना आपण थोडंसं कांदा लसूण मसाला वगैरे घालणार आहोत, त्यासाठी आपण इकडं मिरची आहे ना तुमच्या आवडीनुसारच घ्यायचं। बघा आता आपण मिरची, कोथिंबीर, लसूण वगैरे सगळं आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे। बघा आता पूर्ण असं आहे ना बारीक झालेले आहे। बघा आता आपण हे काढून घेऊया। तर आता आपल्याला धपाटीसाठी आहे ना पीठ मळून घ्यायचं आहे, त्यासाठी बघा इकडे मी काटवट घेते। ह्यामध्ये आहे ना आपण इकडं सगळं पीठ घेतलं होतं ना, हे सगळं पीठ आहे ना ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ वगैरे आहे ना सगळं चाळून घेतलेले आहे, त्यामुळे आपण हे काटवटमध्ये घालूया गव्हाचं पीठ। इकडं आपण बेसन पीठ सुद्धा घालूया। तर आपण ह्यामध्ये घालूया हळद, हळद घातली, जिरे पावडर घालूया, धने पावडर, थोडंसं आपण आहे ना कांदा लसूण मसाला घालूया, म्हणजे चव आहे ना चांगलं उतरतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं कांदा लसूण मसाला घालायचं आहे। आणि इकडं आपण हे लसूण वगैरे बारीक करून घेतलं होतं ना मिरची, लसूण वगैरे ते घालूया, चवीपुरतं मीठ घालूया। ह्यामध्ये आपल्याला ना थोडंसं एक चमचाभरच तेल सोडायचं आहे, चांगलं असं आपल्याला ना अगोदर सगळे एकत्र करून घेऊया, सगळीकडे असं लागायला पाहिजे, त्यामुळे आपल्याला चांगलं असं आपण एकजीव करून घ्यायचं आहे। असं आपल्याला ना चोळून चोळून आहे ना सगळे पीठ एकजीव करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पीठ आहे ना असं मऊ होते। मग आता आपण सगळं चोळून चोळून बघा पीठ आहे ना एकसारखंच करून घेतलेले आहे। आता आपण आहे ना ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे। बघा आता असं आपल्याला ना पीठ आहे ना चांगलं असं हे मळून घ्यायचं आहे, जास्त घट्टसुद्धा मळून घ्यायचं नाही, जास्त पातळसुद्धा मळून घ्यायचं नाही, असं पीठ आहे ना पूर्ण असं मऊ व्हायला पाहिजे। बघा आता आपण पीठ आहे ना चांगलं असं हे मळून घेतलेले आहे। आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून आहे, थोडंसं आपण हे बाजूला ठेवूया। बघा आता आपण चूल पेटून घेऊया।
हे बघा आता चूल पेटलेली आहे आणि इकडे आपण चुलीवरती एक मातीचं कढई घेतलेली आहे. आता आपण चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये ना आपण आता तेल घालूया. आता तेल घातलेले आहे, तेल आपण छान असं गरम करून घेऊया. बघा आता आपल्याला ना लाटून घ्यायचं, त्यासाठी बघा इकडं पोळपाट लाटणं घेते. आपण चांगलं असे मळून घेऊया. सगळं पीठ आहे ना एकसारखंच मऊ होते. आता मळून घेतलेले आहे. आता आपण आहे ना ह्यातला गोळा घेऊया. बघा आता आपण इथं गोळा घेतलेले आहे. आता आपण आहे ना थोडंसं हे पीठामध्ये बुडवून घेऊया. इकडे ना थोडंसं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आहे ना असं आपल्याला चांगलं असं बुडवून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे चांगलं असं आपण लाटून घेऊया. सगळे बाजून आपल्याला एकसारखंच लाटून घ्यायचं आहे. सगळीकडे एकसारखंच व्हायला पाहिजे. एकसारखं झाड एका साईडला झाड आणि एका साईडला असं पातळ नको. बघा आता या पद्धतीने इथं मी लाटून घेतलेले आहे. पुरी कसं आपण तयार करून घेतो ना त्याच पद्धतीने बघा इथं एक प्लेट घेतलेली आहे. हे जसं आहे ना आपण असं हे पुरीसारखं काढून घेऊया. म्हणजे सगळं आहे ना एकसारखंच होतं आहे. आता काढून घेतलेले आहे. बघा आता चांगलं असं आणि जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त झाडसुद्धा नाही असं मध्यम आकारामध्ये ना हे का तयार झालेले आहे. आता आपण इकडे एका ताटामध्ये काढून घेते आणि हे राहिलेलं पीठ असते ना आता आपल्याला ते नंतर घ्यायचंच आहे. मस्त सगळं ना एकसारखंच झाले आहे. मग आता आपण परत गोळा घेऊया. चांगलंच आपल्याला ना गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर गोळा घेतलेला आहे. आता आपण आहे ना परत पिठामध्ये थोडंसं बुडवून आहे ना चांगलं असं आपण लाटून घेऊया. म्हणजे पीठ लावल्यामुळं ना खाली वगैरे चिटकणार नाही, त्यासाठी आपल्याला ना थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. बघा आता आपण हे सुद्धा लाटून घेतलेले आहे. तर आपण हे सुद्धा काढून घेऊया. तर आपण सगळ्यांना ह्याच पद्धतीने सगळं लाटून घेऊया. हे बघा आता आपण सगळं आहे ना असं या पद्धतीने पुरीसारखं हे लाटून घेतलेले आहे. आता आपण तेल गरम झाले का बघूया. बघा आता आपण एक सोडते. बघा आता तेलसुद्धा चांगलं असं गरम झालेले आहे. आता आपण आहे ना चांगलं असं तळून घेऊया. आणि वरती आल्यावरच मग आपल्याला ना हे पलटी करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं नाही. बघा तळून असं वरती आले की मगच आपण असं हे पलटी करून घ्यायचं. सगळी बाजून चांगलं असं आहे ना हे तळायला पाहिजे. हे बघा कसं आपण चांगलं असं तळून घेतलं ना मस्त असं टम हे फुगतात. सगळी बाजून फुगलेले आहे. बघा आता आपण हे काढून घेऊया. बघा सगळी बाजून चांगलं असं हे तळलेलं आहे. तर हे काढून घेते पण चांगलं असं आहे ना सगळं तेल निथळून घेऊया. इकडं आपण दुसऱ्या भांडीमध्ये काढून घेऊया. परत आहे ना आपण दुसऱ्या एक तव्यामध्ये सोडूया. हे सुद्धा आपण ह्याच पद्धतीने ना तळून घेऊया. बघा आता वरती आलेले आहे. आता आपण हे सुद्धा पलटी करून घेऊया. बघा आता सगळी बाजून आपल्याला चांगलं असं हे तळून घ्यायचं आहे. बघा आता हे चांगलं असं हे सुद्धा तळलेले आहे. बघू शकते मस्त असं टम्म हे फुगलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. मग आता काढून घेतलेले आहे. सगळं आहे ना एकसारखंच फुगलेले आहे. पण दुसरं सोडूया. तर दोनच राहिलेले आहे ते सुद्धा मी तळून घेते.
आता आपण मस्त आहे ना धपाटे सगळं तळून घेतलेले आहे बघा किती छान असं आहे ना तयार झालेले आहे आणि आता बरोबर बरोबर खाण्यासाठी आहे ना इकडे आपण मातीच्या भांड्यामध्ये दही सुद्धा लावले होतो हे बघा इकडे दही लावलं होतं ना मातीच्या भांड्यामध्ये किती बघू शकता किती छान असं घट्ट दही लागलेले आहे आता आपण खायला घेणार आहोत त्यासाठी बघा आता इकडे एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये आपण हे दही घेऊया बघा आता वाटीमध्ये दही घेतलेले आहे तर आपण इकडे घेऊया आता आपण पुरी सुद्धा घेतलेली आहे बघा आता खाण्यासाठी ताट तयार आहे अरे ताट घ्या हो आणि कसं झालं बघा खाऊन हो घेतो हो घ्या तर मंडळी मस्त पैकी का नाही हे मसाले धपाटे का नाही तयार झाल्यात हे जरासं अनोख्या पद्धतीचं हे धपाटा आहे तुम्ही बी एकदा नक्की करून बघा आणि तुमच्याकडं ह्या पद्धतीनं बनवलेल्या धपाट्याला नेमकं मसाले पुरी म्हणतात का धपाटे म्हणतात ते बी कमेंट करून सांगा बरं का चला आता उशीर कशाला करायचं घेऊन बसलेस तर खायला सुरुवात करूया का एकदम टम्म असं का नाही फुगलेलं आहे आणि सोबत का नाही मस्त मडक्यातलं दही दिलेलं आहे कारबानी तुम्ही घे की नाही तुम्ही घ्या मी नंतर घेतो हे असं कसं माझ्यावर घ्या लागते सगळे बघाले काय म्हणतील दादा एकटाच खायला म्हणून थांब तुला एक घास पहिलं देतो मग नाही असं कस तुला एक घास घे पहिलं खा तू मग मी खाणार एवढं सगळं कष्ट करतेस आणि माझ्यावर खात नाही असं असतंय कुठं तर म्हणजे या नाश्त्याला करतो बघा सुरुवात आता सावकाश घ्या कारभार नाही मस्त झालं म्हटलं रोज पोहे उपीट खाऊन कांटा आला असेल ना तसं आपण वेगळ्या पद्धतीने केलं तर पोरं पण खाते तो आवडीनं आणि दही म्हणलं की लहान मुलांना तर हे खूप आवडते मस्त झालं एकदम खमंग आणि मसालेदार झाले हो म्हणजे मला तर का नाही असा नाश्ता जर असला मला लय आवडतोय बघा मंडळी हे तर एकदम मस्त चरचरीत झाल्यात बरं का अजून घ्या अजून घेतेस मला दम निघाना दे तू खरं कसं आहे कोल्हापूरला जायचं आहे तिकडं काय बेत आहे तुला माहितच आहे की त्यामुळे लय खायचं नाही म्हणून ठरवलंय पण आता हे केलं एवढं भारी म्हणल्यावर अर्ध्या पोटावर जाता येते का सांगा तुम्हीच परत भूक लागते चला मंडळी आता काय उशीर करत नाही आणि लय वेळ खात बसत नाही कारण जायचंय पुढं पण तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली का नाही ते मात्र आपल्याला कमेंट करून सांगा बरं का आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि अजून जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भरपूर आपल्या पै पाहुण्यांना समजाना का नाही शेअर करून टाका म्हणजे असं काहीतरी नवनवीन बनवून खातील खायला घालतील बघा चला मंडळी भेटत राहत अशाच आपल्या नवनवीन गावाकडच्या रेसिपीचं रोज सकाळी 11 वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा